तर आज आहे सॅटरडे, माझी ट्युशन असते पण क्लासेस असतात. मी आता जस्ट आली आहे क्लासेसवरून आणि आज संध्याकाळी तुम्हाला काहीतरी मस्त असं हेल्दी घेऊन येणार आहे. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. हाय फ्रेंड्स, आय एम बॅक. जसं की तुम्हाला मी मॉर्निंगमध्ये सांगितलेलं की आज इव्हिनिंगमध्ये मी तुमच्यासाठी काहीतरी हेल्दी असं घेऊन येणार आहे. तर आता माझं जर स्कूलचं होमवर्क, क्लासेस, सगळं स्कूल रिलेटेड माझं वर्क झालेलं आहे. तर आता मी तुमच्यासोबत एक हेल्दी रेसिपी शेअर. सो आता मी फ्री झाली आहे, तर आय एम फीलिंग हंग्री. तर आता मी तुमच्यासोबत माझी एक रेसिपी शेअर करणार आहे. माझ्या रेसिपीचं नाव आहे गो बनाना. जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की बनाना खूप खूप हेल्दी असतो, अँड दिस इज नॉन गॅट्स रेसिपी. सो माझ्या एजचे जे फ्रेंड्स आहेत ते पण बनवू शकतात, मोठ्यांपासून ते छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत पण बनवू शकतात. सो लेट्स स्टार्ट फ्रेंड्स. सो माझ्या रेसिपीसाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. 1 टेबलस्पून चिल्ड मिल्क क्रीम, 3/4 कप्स मिल्क, जॅगरी पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता अगर स्वीट पाहिजे असेल तर. आणि 2 बनानास, कारमेट पावडर, सॅफ्रन स्टिक्स, क्रश कॅशनट्स अँड ॲलमेट्स अँड 1 एम्प्टी बोल. सो आता आपण फर्स्ट बनाना पील करून घेऊया. सो आता मी हे बनाना पेल केले, आता आपण हे फोकनी मॅश करूया. तर आता मी हे बनाना मस्तपैकी मॅश केले, आता आपण मिल्क क्रीम ऍड करू याच्यात. आणि आता आपण हे मिक्स करूया. तर आता मी मिल्क ऍड केले, आता आपण थोडस कारमेट पावडर ऍड करूया, पिंच ऑफ, आणि थोडस सॅफ्रन स्टिक्स आणि क्रश केलेले ड्रायफ्रुट्स. आता आपण ह्याला छानपैकी मिक्स करून घेऊया. आता जर तुम्हाला लास्टमध्ये स्वीट हवं असेल तर तुम्ही जॅगरी नाही तर शुगर पण ऍड करू शकता. तर आता मी ही जॅगरी ऍड करते आणि आपण हे मस्तपैकी मिक्स सांगा. ठीक आहे, सो सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.